कमीशन पुरानी पेंशन को लेकर राज्य सरकार के कर्मचारी मंगलवार को राज्यव्यापी आंदोलन में शामिल होकर काम बंद आंदोलन में शामिल हुए। सरकार राज्य कर्मचारियों को पुरानी पेंशन लागू करे, इस मांग को लेकर पार्श्विनी तहसील कार्यालय परिसर में राज्य कर्मचारी सुबह से ही आंदोलन में शामिल होकर इस राज्यव्यापी आंदोलन को समर्थन देते हुए दिखे। जबकि तहसील कार्यालय के प्रांगण में 23 कर्मचारी इस आंदोलन में शामिल हुए हैं, वहीं आने वाले दिनों में 22 पटवारी इस आंदोलन में शामिल होने वाले हैं। आज की हड़ताल से पूरी तरह कामकाज पर असर पड़ता दिखाई दे रहा है, जबकि कोई भी कर्मचारी अपने कार्यालय में उपस्थित न होकर आंदोलन में शामिल हुए थे, जिससे आने वाले अभिभावकों को वापस लौटना पड़ा। किसी प्रकार का कामकाज न होने से तहसील कार्यालय में सन्नाटा छाया हुआ है। आंदोलनकारियों ने महाराष्ट्र शासन से मांग करते हुए 1 नवंबर 2005 से नियुक्त सभी कर्मचारियों को 1982 एवं 1984 की पेंशन योजना लागू करने की मांग की गई है। राजस्थान, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ़, झारखंड, पंजाब और हिमाचल प्रदेश राज्य सरकार ने पुरानी पेंशन अपने कर्मचारियों को लागू कर उन्हें सहारा देने का काम किया, मगर महाराष्ट्र सरकार अपने कर्मचारियों को पेंशन न देते हुए कर्मचारियों पर अन्याय कर रही है। पुरानी पेंशन के मामले में बार बार राज्य सरकार को संगठनों ने राज्य सरकार को आगाह किया था, फिर भी महाराष्ट्र सरकार राज्य सरकार के कर्मचारियों की मांगों को अनदेखा कर पुरानी पेंशन के बारे में कोई ठोस निर्णय नहीं लेने से आखिरकार इन संगठनों ने राज्यव्यापी आंदोलन कर काम बंद कर दिया है। 1 नवंबर 2005 के बाद नियुक्त सभी राज्य कर्मचारियों को 1982 या 1984 की पुरानी पेंशन योजना पूर्वक लागू की जाए, इस तरह की मांग को लेकर राज्य सरकारी कर्मचारी हड़ताल पर गए हैं, जिससे रोजाना कामकाज पर विपरीत असर देखा जा रहा है। आणि त्यापैकी 23 लोक आज संपावर आहेत। त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली अव्वल कारकून, महसूल साहेब या संवर्गातील लोक आज 14 तारखेला संपावर आहेत। आणि जो फील्ड स्टाफ आहे आमचा, क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचं सुद्धा निवेदन आज मला प्राप्त झालेलं आहे। आणि मंडळ अधिकारी पटवारी जे आहे, विदर्भ पटवारी संघ यांच्या वतीनं त्यांनी मला आज निवेदन दिलं आहे। ते सुद्धा त्यांनी 19 तारखेपर्यंत शासनास अल्टिमेटम दिलेला आहे आणि ते सुद्धा 20 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची नोटीस आज मला त्यांनी दिली आहे। सदर नोटीस मी माननीय जिल्हाधिकारी यांना आज सादर करणार आहे। सामान्य माणसाची जी दैनंदिन कामं आहे ते आम्ही म्हणजे पूर्ण करू असं आश्वासन आम्ही देतो, परंतु काही प्रमाणात त्रास होऊ शकतो, कारण आमचा जो कार्यालयीन स्टाफ आहे सध्या आज 14 तारखेपासून तो बेमुदत संपावर आहे आणि त्यानंतर 20 तारखेनंतर पटवारी संघसुद्धा संपावर जाणार आहे। त्यामुळे कामाची काही अडचण निर्माण होऊ शकते, परंतु आपण आपल्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे। जर कोणाला एकदम तातडीची जर अडचण असेल तरी त्याचं काम कसं करता येईल याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेऊन लोकांचे काम अडणार नाही या दृष्टीने पूर्ण कामकाज करू। या आंदोलनामध्ये कॉन्ट्रॅक्टिव कामगारही सामील आहेत की जे अजून त्यांना पेन्शन लागू नये असे काही कर्मचारी आहेत? नाही, सध्या तर कॉन्ट्रॅक्टिव कामगार याच्यात नाही, जे पेरोलवर आहे ते लोक याच्यात सामील आहेत। आणि 2005 नंतरचे कर्मचारी ज्यांना जुनी पेन्शन लागू नाही, पर्टिक्युलर ते सर्वच व त्या व्यतिरिक्त ज्यांना पेन्शन लागू आहे अशा सर्व लोकांचा याला पाठिंबा आहे। नाही नाही, मी स्वतः नायब तहसीलदार म्हणून इथे कार्यरत आहे आणि मी स्वतः लोकांचे कागदपत्र स्वीकारून त्यांचे काय अडचणी आहेत ते जाणून घेत आहे आणि जे काही त्यांचं काम आहे त्याचे निराकरण मी करत आहे। BCN न्यूज के लिए संवाददाता रुपेश खंडारे की रिपोर्ट।